मित्रांनो, आम्ही विनोद राणे असे माझं यूट्यूब चॅनल कोकण आणि मी आपलं सर्वांचं स्वागत करते अशा गणेश उत्सवाच्या एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, चला आपण जाऊया इकडे खाली। हे बघा, इकडे मस्तपैकी लगबग चालले। गणपती आता विराजमान, घरोघरी विराजमान होण्यासाठी इथून निघतात। हे बघा, तर बरीच आपली कोकणची मंडळी चाकरमाने वगैरे गणपती कसे घेऊन जातात ते आपण पाहूया। तत्पूर्वी मित्रांनो, एक माझ्या चॅनलचं नाव कोकण आणि मी, आणि न चुकता माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि तुमच्या मित्रांना पण माझं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा। आणि कोकणशी संबंधित असे छान छान जे व्हिडिओ आहेत ते पहा आणि आठवणीने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपण आता बघूया एक एक गणेश मूर्त्या बघा काय म्हणतात। हे बघा, ही मूर्ती बघा इकडे सफेद, हे बघा छानशी मूर्ती। ही बघा मस्त छान असे गणपती आहे, ते सुंदर असे गणपती। हा एक साईडला बसलेला गणपती आहे बघा। हे बघा, एकापेक्षा एक असे मित्रांनो कोकणात छान छान गणपती असे बनवले जातात। हे बघा, आणि इथे लगभग चालू आहे, चाकरमानी घ्यायला आलेत। आणि हे बघा, समोर बघा तीन गणपती एका ठिकाणी ठेवले आहेत। त्याचा रंग बघा कसा, रंगसंगती छानशी, आणि बैठक पण मस्त आहे त्याची, आणि छान छान पोज आहेत गणपतीच्या बघा मस्तपैकी। आणि चाकरमणी आता आलेत, आणि हे ॲक्च्युली गणपती आदल्या दिवशी घेऊन चाललेत, कारण बरेच जण आदल्या दिवशी गणपती नेऊन ठेवतात, आणि म्हणून त्यांची सगळी लगभग चालू झाली आहे बघा। इथे नेण्याचे हा सफेद धोतरवाला गणपती बघा, मस्त छान वाटतं बघा मूर्ती कशी, आकर्षक असं रंगकाम आहे मस्तपैकी। त्या बाजूचा गणपती पण बघा, आणि डोळ्याचं पारणं फेडणारं दृश्य आहे। आणि एक सुंदर अशा गणेशाच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या पाहताना एक मस्त आनंद। हे लालबागच्या राजासारखी एक मूर्ती आहे बघा तिथे, आणि ही लोकांची गडबड चालू झाली आहे सगळी। तुम्ही बघताय बघा मधोमध लालबागच्या राजासारखी बैठक वस्त वगैरे असलेला गणपती। आणि छानसा आता एक एक गणपती करून, आता एक एक गणपती जाऊन जाऊन घरोघरी विराजमान होते। काही सार्वजनिक गणेश गणपती पण याच्यात आहेत थोडे। आणि ही बघा, ही मूर्ती बघ इथे आकर्षक आहे, मस्त असं पितांबर ते पिवळ्या रंगाचं व सोनेरी छटा असलेलं छानसं असं सुवर्ण मुकुट हातामध्ये परशु, आणि असं गणेशाचं रूप असं वेडावून टाकणारं। आणि पाहणारे बेवान होतात बघा, पांढरी शुभ्र अशी शुभ्र मूर्ती, शुभ्र सफेद रंगाची आकर्षक अशी ही मूर्ती बघा, किती छान दिसते ते बघा। गणेशाच्या दर्शनाने म्हणजे भले भले पावन होतात म्हणतात ते बघा, आणि विशेष असं समाधान लाभते। आणि ही मूर्ती बघा किती छान आहे, ती मस्तपैकी छानशी मूर्ती आहे। रंगसंगती किती छान आहे बघा, तो पलंग वगैरे त्याचं जे आसन आहे ते आसन व्यवस्थेचं वगैरे रंगकाम बघा किती मस्त आहे। हे बघा, हे दोन गणपती सेम वाटतात पण थोडं रंगकामात चेंजेस आहेत। आणि मस्तपैकी मित्रांनो, गणेश उत्सव हा 2021 मस्तपैकी आता साजरा होईल। आणि मागील दोन वर्ष जरा कोरोनाच्या ह्याच्यात गेल्यामुळे लोक खूपच म्हणजे आनंद घेता आला नाही। ह्यावर्षी कोकणात मात्र खूप मस्तपैकी गणपती होईल साजरा। आणि हे बघा, चाकरमानी कसे लगबगीने आता हे गणपती न्यायच्या मागे। आज सगळे मस्तपैकी बाजारपेठ भरलेल्या, तर आदल्या दिवशीची गणपतीची जी काय तयारी करायची, मंडपी मंडपी वगैरे सजवायची असते किंवा इतर डेकोरेशन, त्याच्या साहित्याने बाजारपेठा फुलल्या आहेत नुसत्या। आणि हा बघा, ह्या बाजूला छानसा गणपती आहे। हे बघा ह्याचं, हे बघा ह्याचं जे पितांबर आहे ते लालसर रंगाचं लाल छटा असलेलं आकर्षक अशा रंगसंगती। आणि छोटे गणपती पण आहेत तिथे, हे बघा ह्या बाजूला आहेत, त्या बाजूला तिकडे। तर बऱ्यापैकी गणपती इथून म्हणजे कसे सकाळपासून लोक न्यायला लागले आहेत, आणि आता थोडा उशिरा दुपारच्या नंतर इथं आल्यामुळे बऱ्याचशा मूर्त्या गेलेल्या दिसतात इथं। छोट्या मूर्त्या, मोठ्या मूर्त्या, मध्यम साईजच्या मूर्त्या, छानस असे मस्तपैकी गणपतीची शाळा आहे मित्रांनो ही, आमच्या देवगड निपाणी रोडला शिरगा गावाच्या आंबेखल पुण्य एक वाडी, तिथे गणपतीची शाळा आहे बघा। आणि हा तर एकदम आकर्षक वाटतो बघून, सफेद सफेद त्याचा पंचा किंवा आपण धोतर म्हणतो, आणि छान सपितांबर हे बघा। तो तशी कशी भरपूर गर्दी उसळली, हे असं गणपतीचं गणेशाचं रूप। हे बघा, हे सगळीकडे मंडळी, लहान लहान मुलं पण आहेत बघा, ही मुलं आणि हे मुली बघा अशा त्यांना ना आनंद। हे बघा, एक गणपती आता चाललाय गाडीमध्ये, गाडीतून नेणार आहे बघा। मध्यम साईजची अशी मूर्ती आहे। आणि हे बघा,
चाकरमानी आहेत, गावातली लोक आहेत, आनंद घेत आहेत. गणपतीला घरी स्थापन करण्यासाठी नेताना जी काही मजा असते ती कवरच असा आनंद असतो. जसं विसर्जनच्या वेळी जशी मजा येते तशी गणपती आणताना पण एक मस्त अशी मजा असते. आणि हे बघा, छोटे छोटी मुलं मास्क लावून वगैरे आलेत तिकडे. लहान मुलांना खूप आवड असते गणेश उत्सव. गणपती घरी येतो म्हणजे खूप आनंद असतो. निघतेवेळी पण लहान मुलं खूप रडतात, थट्ट करतात. 11 दिवस झाले तरी पण सोडत नाही गणपतीला. इकडे रस्त्याच्या बाजूला थोडं ट्रॅफिक झालं आहे बघा, आणि इथेच गणपती मूर्त्या टेम्पोत नेऊन ठेवतात आणि तिथून घेऊन जातात. आणि त्यामुळे कसं झालं बघा, पर्स वगैरे माझ्या मुलं आलेत वगैरे, पिशव्या वगैरे लावून काकीला सामान गणपतीचं सगळं, पण तिथूनच मग डायरेक्ट इथून मूर्ती पण घेऊन जातात आदल्या दिवशी. थोडं ट्रॅफिक जाम झालं इथे वरच्या बाजूला रस्ता अरुंद आहे. आणि मुंबईकर चाकरमाने यांच्या गाड्या पण खूप प्रमाणात आल्या आहेत कोकणात, त्यामुळे कसं रस्ता कमी पडतो आहे असं झालं आहे. साईडला कुठे लावायला गाड्या पण कमी पडतात, थोडंफार ट्रॅफिक झालं आहे इकडे. आणि हे बघा आता पण पुन्हा शाळेकडे बघूया. आता एक दुसरी दुसरा मोठा गणपती आता घेऊन येतात बाहेर बघा, टेम्पोतून घेतात. हे बघा असं टेम्पो लागलेला आजूबाजूला, मस्तपैकी गणेश उत्सवाचा कोकणात आनंद आहे, उत्साह आहे, सगळीकडे आनंद पसरलेला आहे. चाकरमाने आलेले आहेत भरपूरसे. आणि ट्रॅफिक्स बाईक्स दिसतात भरपूरसे आपल्याला. आणि हा बघा एक गणपती निघाला, मोठा गणपती आहे बघा, 4-5 माणसांनी पकडले गणपती. आणि हा आता व्हॅनमध्ये ठेवणारा गणपती आहे बघा. तशी सगळ्यांची गणेश उत्सव म्हणजे सगळ्यांच्या आनंदाला पारावर राहते आणि सगळे एकदम झोकून देतात ते उत्सव साजरा करणे, लहान मोठी मुलं. हे बघा कसे, आणि आत्ता 2 दिवस सगळे कसे इतर कामं सगळे स्टॉप, फक्त गणपती आणि गणपती. हे बघा त्या टेम्पोत बाप्पांना ठेवतील आणि नंतर मग बाप्पा घेऊन घरी विराजमान करतील. आणि उद्या तर काय धमालच असेल, मग उद्या त्यांनी आपलं हे गणेश चतुर्थी आदल्या दिवशीची लगबग आहे. तर राहिलेल्या मूर्ती आहेत ते उद्या सकाळी पण घेऊन जातील येऊन लोक. जवळचे असतात ते सकाळीच नेतात, पण शक्यतो थोडं लांब असेल तर गाड्या वगैरे करून. हे बघा ही व्यक्ती बघा चाकरमणी मुंबईवरून आला आहे. हे बघा मस्तपैकी गणपती बाप्पा आतमध्ये ठेवला निघणार मारुती व्हॅनमध्ये. हे बघा पुढच्या टेम्पोत पण 2 गणपती दिसतात आपल्याला. हे बघा आणि आता पुन्हा पण शाळेत बघूया, शाळेतलं दृश्य गणपती जातलं. हे बघा छोट्या मूर्त्या बघा, छोट्या शाळेत जसं मस्त लालसर चॉकलेटी त्यांना ना तर खालचं हे आहे त्यांचं धोतर वगैरे बैठक असं छान वाटतात त्या मूर्त्या पण. आणि मुलं आहेत ना खूप मदत करतात बघा गणपतीला, पाटाला माती लावून चिकटवणे वगैरे असं आलं तर मुलांचं पण तिथे खूप हे होते, मदत होते. एक मागे छोटा गणपती आहे असं कोकणात धमाल आहे गणपतीची. मित्रांनो सगळीकडे आनंदी आनंद आहे. पुन्हा एकदा मित्रांनो आठवण करून देतो माझ्या चॅनलचं नाही कोकण आणि मी आठवणी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि गणपतीचे आता पुढील व्हिडिओ पण मी असं टाकत नाही. बघा एक मूर्ती बघा, मयूरपंख मोराचं पंख असतो पाठी, त्या पद्धतीत काहीतरी आसने असतं. हे लालबागच्या राजासारखं वाटते. हे बघा गदा छोटीशी मस्त तपकिरी रंगाचं चमकदार तपकिरी असं पाठचं त्याचं हे सिंहासन आणि छान वाटते मूर्ती आकर्षक. हे इकडे एक बघा बाजूला, हे बघा मस्त पैकी हे गणपती छान वाटतं बघा, संपूर्ण सफेद सफेद पण छानच आकर्षक दिसते मूर्ती. असे असे ना डोळ्यांना खूप आनंद देणारे असे मस्त मस्त गणेश मूर्त्या. हे 64 विद्यांचा गणपती काय असतो, 64 विद्या आणि 64 कला त्या पद्धतीत. हे बघा कशा मूर्त्यांची पण ना वेगवेगळी रूपं आपल्याला पाहिजे. हे बघा हे एक रूप बघा गणेशाचं, छानसा असा गणपती. हे 64 कलेची देवता मानतात गणपती. त्या हिशोबाने बघा, हे बघा आता हे आमचे चालले आजूबाजू. हे बघा गणपती बाप्पाला घेऊन निघाले गणपती बाप्पा मौर्या निघाले आता गणपती बाप्पा घरी विराजमानाला. आता गणेश चतुर्थी आहे आणि ह्या रिक्षात पण बघा 2 गणपती आपल्याला दिसतात. इकडे पण पुन्हा एकदा बोलूया आपण गणपती बाप्पा मोर्या. आणि हा चाकरमणी बघा कसा सगळं आत खांद्याला लावून. ॲक्च्युली हा माझा मित्र आहे खूप 7-8 तो मुंबईवरून आला आहे खास. आणि हे बघा असं तर इथे तोबा गर्दी उसळली आहे बघा, इथं गर्दी भरपूर आहे इकडे. कारण जो तो धावपळ करतो कारण रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे कसं पटापट गाड्या आहेत काढावे लागतात, तर ट्रॅफिक जाम होतं. नाही बघा इकडे बघा आजूबाजूला कसं निसर्गाचं उंच उंच अशी माडाची झाडं छानसं असं आहे सगळं कोकणात मस्तपैकी. हे बघा पुन्हा एक नवीन पाठ घेऊन आला आहे कोणतरी गणपतीचा पाठ मोठा बघा कसा. आणि संपूर्ण दिवसभराचे गणपती न्यायचंच काम चाललेलं होतं. हे बघा
तर मित्रांनो बघा कसा वाटला व्हिडिओ ते मला कळवा आणि आठवणने माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा. आता आपली रजा घेतो आणि पुन्हा एकदा बोलतो गणपती बाप्पा मोरया.